गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या मिटिंगचा अजेंडा मी तुम्हाला सांगतो आज बऱ्याचशा लोकांना माहिती झाला असेल की आपण एक जानेवारी पासून एका जबरदस्त कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि एक जबर पॉवरफुल एक सिस्टमच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची हँड होल्डिंग आणि त्या लोकांचा सपोर्ट तयार करून त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी एक मजबूत ताकद तयार करत आहोत सगळे तयार आहात का सांगा रेडी सगळ्यांना माझा आवाज येतोय सगळे एक्सायटेड आहात आजच्या पूर्ण न्यूजला पूर्णपणे तयार आहात जल्दी 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 व्हेरी गुड बॉक्स कुठे गेला येस थँक यू मी माझी शेअर स्क्रीन करतोय वेलकम टू ऑल अटेन्शन प्लीज मित्रांनो व्यवस्थित आजचं सेशन अटेंड करा आज हा सेशन म्हणजेच आजची ही जी प्लॅनिंग आपण जी बोलणार आहोत ही एका व्यक्तीच्या लाईफसाठी एक, एक जबरदस्त टर्निंग पॉईंट ठरू शकते जर तुम्ही प्रॉपर प्रत्येकाने लिहून घेत असाल कारण मला कल्पना आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात नाही ठेवू शकत म्हणून लिहिण्याची सवय ठेवा डायरी पेन मेंटेन ठेवा प्रत्येक सेशन मध्ये आणि खास मेंटेंग 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 करून अशा प्लॅनिंग मिटिंगमध्ये तर नक्की तुम्ही प्रत्येकाने डायरी नोट मेंटेन करा जेणेकरून तुम्हाला ही प्लॅनिंग मिटिंग ऐकल्यानंतर हेच डिस्कशन ऍज इट इज तुमच्या लाईन असोसिएटला सांगता आलं पाहिजे त्यालाच काय म्हणतो आपण एक्झिक्युशन आयडियांचा प्रॉब्लेम नसतो एक्झिक्युशन मजबूत करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याकरता मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतोय कीप द नोट्स प्रत्येकाने नोट्स लिहिण्यासाठी सुरुवात करा आणि ज्या ज्या काही गोष्टी आज सांगितल्या जातील त्या व्यवस्थित लिहा तुमच्या भाषेतल्या जसं समजेल तसं मित्रांनो सर्वात अगोदर आपण प्रत्येक जण या नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना देत आहोत आणि शुभेच्छांमध्ये काय असतं मोस्टली सुखाचं समृद्धीच आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं मला सांगा एक लाख रुपये इन्कम आले तर भरभराट होईल का नाही होईल लवकर लवकर फास्ट फास्ट बोलायचंय मी एकटा बोलणार नाही मला आवडतही नाही मला एकट्याला बोलायला मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन बोलायला आवडतं घेऊन पुढे जायला आवडतं लवकर लवकर बोला जर एक लाख रुपये इनकम तुमच्या अकाउंटला दर महिना सुरू झाली तर भरभराट होईल का नाही होईल जल्दी 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 फास्ट 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 हा बॉक्स फास्ट चालला पाहिजे तुमचं पण पार्टिसिपेशन ऍक्टिव्ह असायला पाहिजे मित्रांनो सो ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन बॉक्स येस 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 व्हेरी गुड भरभराट काय म्हणतो आपण याला की खऱ्या अर्थानं जर आपलं जीवन भरभराटीचं सा करायचं असेल तर आपल्याकडे प्लॅन ऑफ ऍक्शन आणि एक लाख साठी पूर्णपणे प्रेरणा घेऊन उतरायला पाहिजे मार्केटमध्ये फील्ड मध्ये या पूर्णपणे आज आपण पाहतो की दोन हजार बावीस ला जाऊन देणार चाहे जितनी भी परिस्थिती उस परिस्थिती के बावजूद भी कभी भी विजेता कभी हार नहीं मानता वो उन को हासिल कर ही लेता है बस एक ही चीज आहे फक्त एकच गोष्ट मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आणि ती म्हणजे काय की जे सफल लोक असतात जे विजयी लोक असतात जे, लो जे सक्सेसफुल लोक असतात आणि बाकीची जी लोक आहेत याच्यामध्ये फक्त एकच आहे की जे सक्सेस होतात त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग पर्पज असतो आणि त्यांची लक्ष मोठी असतात म्हणजे ध्येय मोठं असतं मी तुम्हाला विचारतो वॉट इज युअर पर्पज जर एक लाख इन्कम तुमची महिना सुरू झाली तर तुमच्या लाईफमध्ये पर्पज तुम्ही कोणता अचीव्ह कराल लवकर लवकर सांगा जर एक लाख इन्कम यायला लागली तर तुम्ही कोणती गोष्ट अचीव्ह कराल लवकर सांगायचे फास्ट जर प्रति महिना एक लाख रुपये यायला लागले तर तुम्ही काय अचीव्ह कराल किंवा कोणती गोष्ट मिळवाल येस जल्दी जल्दी सांगा असं इमॅजिन करा की आपल्या अकाउंटमध्ये एक लाख येत आहेत त्याला म्हणतात पर्पज आणि पर्पज इज मोस्ट इम्पॉर्टंट टू सक्सीड एक मजबूत पर्पज असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो असं कोणतं का कारण असतं की ते कारण आणि ती शक्ती तुम्हाला सक्सेसच्या दिशेने पुढे घेऊन जाते आणि ते म्हणजे स्ट्रॉंग पर्पज लवकर लिहा आणि तुमचा पर्पज नक्की असायला पाहिजे कारण इथं छान वाक्य बघा लाईफ विदाउट डायरेक्शन इज अ मिनिंगलेस म्हटलं काही अर्थपूर्ण नाही आहे त्याला विदाउट डायरेक्शन म्हणजे आपल्या जीवनामध्ये डायरेक्शनच नसेल तर मिनिंगलेस आहे मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन मी अकोल्यामध्ये लास्ट मंथ मध्ये मिटिंगला गेलो होतो एक तास ट्रेन लेट होती मला सोनार सर त्याच्यानंतर आपले स्टॉकिस्ट चोपडे सर चोपडे मॅडम सगळेजण रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला आले होते आणि मला म्हटलं की सर एक तास ट्रेन लेट आहे मग एक तास ट्रेन लेट आहे म्हणजे मला पोहोचायचं सकाळी कसल्याही परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये सात वाजता म्हणजे आपल्याला एक ते दीड तास लेट होणारच आहे जवळपास मित्रांनो साडेसात वाजता ट्रेन येणार होती पण साडेआठ वाजल्या ट्रेन यायला काही कारण असेल पाठीमागं आणि साडेआठ वाजता मी डिपार्चर म्हणजे मी एंट्री केली ट्रेनमध्ये बोगीमध्ये मला पूर्ण खात्री होती की आता आपला एक तास लेट होणार आहे परंतु मित्रांनो ज्या टाइमिंगला ट्रेन पुण्यामध्ये पोहोचायचं टाइम होतं ते होतं सात वाजता सकाळी सात वाजता ट्रेन एक्झॅक्ट सात वाजता पोहोचली कारण काय होतं सांगा डायरेक्शन त्या ड्रायव्हरला माहीत होतं की बरोबर सकाळी सात वाजता मला ही पूर्ण ट्रेन तिथं पोहोचवायची भले माझा एक तास डिले झाला असेल एक तास डिले झाला होता कारण एकाच ट्रॅकवरती संपूर्ण वाहतूक होती आणि एक ट्रॅक पूर्णपणे त्याचं मेंटेनन्स काम चालू होत फ्रेंड याच्यातून काय मिळतं आपल्याला शिकायला की ध्येय हे तुमचं समयबद्ध असायला पाहिजे एक माणूस जर बिल्डिंग उभी करायचा विचार करतो कॉन्ट्रॅक्ट सिस्टम प्रॉपर पद्धतीनं एक मोठी अपार्टमेंट तयार करायचा प्रयत्न करतो तर एक प्लॅन ऑफ ऍक्शन असतो कागदावरती त्याच्यानंतर स प्रॉपर असतो त्याला प्रत्येक गोष्टीचा पाडाव म्हणजे मी ग्राउंड वर्क कधी कम्प्लीट करेल माझं ग्राउंडमधलं काम जे आहे बेसिक पाया हा माझा किती दिवसात पूर्ण होईल हे सुद्धा बिल्डरला सांगितलं जातं आणि त्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये मध्ये असते की या दिवशी आपलं हे पूर्ण असायला पाहिजे माझा त्यापर्यंत एवढा तुम्हाला पेमेंट येऊन जाईल त्यानंतर माझा जा फर्स्ट फ्लोअर कधी असेल सेकंड फ्लोअर कधी असेल पूर्ण साचा कसा तयार झाला असेल हे स्टेप बाय स्टेप ऍक्शन प्लॅन मध्ये ठरलेलं असतं का असंच घर बांधता तुम्ही या आर नो म्हणजे आपल्या जीवनामध्ये मित्रांनो मी तुम्हाला ट्रेनचं का उदाहरण दिलं त्या ड्रायव्हरला माहित होतं त्याचा गोल सेट होता त्याची डायरेक्शन सेट होती काही झालं तरी चालेल मला प्रयत्न करायचे सात वाजता पोहोचवायचे ती लोक आणि मित्रांनो त्यांनी एक तासाचं अंतर पूर्णपणे कट करून बरोबर सात वाजता ट्रेन पोहोचवली कॉज ओनली ऑफ द गोल्स म्हणून लाईफ विदाऊट डायरेक्शन इज अ मिनिंगलेस आपल्या आयुष्यामध्ये जर डायरेक्शन नसतील ना तर आपलं जीवन अर्थपूर्ण नाही असं म्हटलं जात एव्हरीथिंग वर्थलेस विदाउट पर्पज अँड गोल असं म्हटलं जात म्हणून म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये डायरेक्शन नसेल तर मिनिंगलेस आहोत आपण एफोर्ट म्हटलं म्हणजे अॅन एफोर्ट विदाउट अ गोल वर्थलेस हे पण वाक्य छान आहे जर तुम्ही डायरेक्शन ठरवलीय पर्पज ठरवलाय गोल पण ठरवलाय आज आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करू त्याच्यामध्ये तुमचे गोल पर्पज सगळ्या गोष्टी सेट करा व्हेरी गुड पण अॅन एफोर्ट म्हणजे काय म्हटलंय जर प्रयत्न आणि कोशिश प्रयास जर करत नसाल तर सक ते गोल सुद्धा वर्थलेस बनू शकतो म्हणून प्लॅन ऑफ ऍक्शन अँड प्रॉपर प्लॅन ऑफ ऍक्शन सोबत प्रॉपर एफ म्हणजे काय पाहिजे आपल्याला ऍक्शन पण इम्पॉर्टंट आहेत आणि प्लॅन पण इम्पॉर्टंट आहे सो या गोष्टी इम्पॉर्टंट येतात जे तुमच्या सक्सेसचं कारण बनू शकतात एक्सपेक्टेशन ज्याला म्हणतो आपण की तुम्हाला तुमची लाईफमध्ये दोन हजार बावीस ची एक्सपेक्टेशन लिहून ठेवा त्याची चित्र तयार करा काही करून मला ते अचीव करायचं यासाठी झपाटून घ्यावं लागतं असं काय कारण आहे की सफलतेसाठी काहीच लोक अचीव्ह करतात त्याचं कारण आहे मित्रांनो ते ठरवतात आणि ते मिळेपर्यंत त्याचा ध्यास घेतात आणि ते पूर्णच करतात कराच म्हणतो आपण वॉट इज युअर एक्सपेक्टेशन तुमची एक्सपेक्टेशन मी तुम्हाला विचारतो एक्सपेक्टेशन असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे सांगा मित्रांनो फ्रेंड गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांनी सांगा एक्सपेक्टेशन लाईफमध्ये असणं आवश्यक आहे का नाही काय तुमचं मत आहे याच्याबद्दल लाईफमध्ये एक्सपेक्टेशन मोठी ड्रीम मोठी स्वप्न डिझायर काय म्हणतो आपण त्याला बर्निंग डिझायर एक अतूट अतूट म्हणजे काय न तुटणारी इच्छाशक्ती त्याच्या पाठीशी असायला पाहिजे आणि ती खूप मोठी शक्ती आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ठरवायचंय की नेमकं काय करायचंय आणि त्यासाठी एक अतूट इच्छाशक्ती त्याची जोड त्याला द्यायची म्हणून दोन हजार बावीस तुम्हाला मजबूत जर करायचं असेल तर डायरी पेन घ्या आणि ऍटलिस्ट तीन ड्रीम आता लिहायचे काय तुम्ही मिळवणार पटपट पटपट लिहायचं एक फोकस ठेवा तुम्ही म्हणत असाल सर मला पन्नास हजार इन्कम आला तरी मी खूप हॅपी आणि खुश होईल दॅट इज माय एक्सपेक्टेशन प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन समान नसते तुम्ही म्हणाल सर मला एक लाख इन्कम पाहिजे ती तुमची एक्सपेक्टेशन आहे एखाद्या एक व्यक्ती असाही असेल लिडर क्वालिटी तो म्हणतो काही झालं चालेल तीन लाख इन्कम पाहिजे तर ती तुमची एक्सपेक्टेशन आहे लिहा अगोदर कागदावरती लिहा कारण जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत तो इथं काही होत नाही मित्रांनो सबकॉन्शियस माइंडमध्ये लवकर लवकर काय तुम्हाला इन्कम असायला पाहिजे अशी तुमची एक्सपेक्टेशन आहे सांगा बरं मध्ये पटपट सांगा बरं लवकर लवकर सांगा स्पीड मध्ये सांगा व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन तुमची इन्कमची किती अपेक्षा आहे किती असायला पाहिजे अशी तुमची मनापासून इच्छा आहे एक स्टेबल ज्याला म्हणतो आपण की मला माझं एक लाईफ चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी व्हेरी गुड प्रत्येकाने लिहिण्याचा प्रयत्न करा व्हेरी गुड रजनी माने लिहतायत विशाल नागनाथ लिहतायत वन लॅक इन्कम आता सगळ्यांनी एक लाख नाही तुमच्या मनापासून जे एक्सपेक्टेशन असतील त्या लिहायच्यात मंथली एक लाख इन्कम असायलाच पाहिजे व्हेरी गुड एकट्याने होणार नाही मित्रांनो त्यासाठी नेटवर्क बिल्ड करावं लागतं काही झालं तरी आपल्यासोबत जास्तीत जास्त लोकांना फिफ्टी थाउजंड इन अ इयर टू थाउजंड ट्वेंटी टू व्हेरी गुड आकांक्षा मॅडम सांगतायत की पंचावन्न पन्नास हजार इन्कम माझा असायलाच पाहिजे पहा मित्रांनो वाय याच्यासाठी कारण खूप इम्पॉर्टंट आहे आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्हाला सुद्धा लोकांना काही मजबूत सांगता आलं पाहिजे कारण की आपण डायरेक्ट सेलिंग का करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट लॉ पण आलाय आता आता तर आपलं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री भारतीय राजपत्र मध्ये उल्लेख करण्यात आलाय किती लोकांना वाव फील होते सांगा बरं भारतीय राजपत्र मध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा उल्लेख आहे मित्रांनो वाव 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 लवकर लवकर लयच आहे ही साधारण गोष्ट नाही सांगत आता भारत सरकारने याची दखल घेतली आहे आणि चेन मार्केटिंग पॉन्जी स्कीम पिरामिड स्ट्रक्चर्स किंवा ज्याला काय म्हणतो मन आपण मनी रोलिंग स्कीम मनी चैन मार्केटिंग अशा जे अशा ज्या पॉन्जीस कंपन्या आहेत ज्या स्पो जे कम्प्लिटली चेन मार्केटिंग करतात त्यांना उकडून काढण्यासाठी गव्हर्नमेंटने कायदा तयार केला आता लॉ तयार केलेला आहे जसे आपण तुम्ही पाहिलं होतं नोटबंदी झाली आणि त्याच्यानंतर सर्व काळा पैसा काळे व्यवहार बंद करण्याकरता नोट बंद करण्यात आले होते तशा पद्धतीने मित्रांनो आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंट लॉ आलाय सरकारचा कायदा आलेला आहे आणि यामुळे आता कोणीही चुकीचं काम करू शकणार नाही डायरेक्ट त्या व्यक्तीला अरेस्ट पण करण्याचे ताकद आज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणून योग्य कंपनी योग्य व्यक्ती योग्य मेंटॉर योग्य ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे नो no इनकम कॅपिटल फार मोठी कॅपिटल लावायची नसते याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग करण्याकरता किंवा याच्यामध्ये तुम्ही जी स्वप्न आतापर्यंत सांगितली ती पूर्ण करण्यासाठी मोठी कॅपिटलची गरज नाही नो इन्कम कॅपिटल एखादा व्यवसाय लाख रुपये कमवण्यासाठी जर करत असाल पाच दहा लाख रुपये आरामात तिथे इन्व्हेस्ट करावे लागतात मिळतील हो ला का नाही याची गॅरंटी नाही लो स्टार्टअप कॉस्ट म्हणजे दोन तीन पाच दहा हजारामध्ये सुद्धा तुमच्या व्यवसायाची मजबूत सुरुवात होते नो एम्प्लॉईज याकरता तुम्हाला कुणाला एम्प्लॉईज स्ट्रक्चर क्रिएट करायचं नाही खाली एम्प्लॉईज बनवायचे नाहीत किंवा ज्याला काय म्हणतो आपण कुणाला सॅलरी नाही द्यायची रेसिड्युअल इन्कम हा खूप महत्वाचा पार्ट आहे रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय एक डिरायव्ह इन्कम आहे मला सांगा इन्कम एक मार्गाने यायला पाहिजे की अनेक मार्गाने यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला अनेक मार्गाने म्हणतो आपण डिराइवड इन्कम जिथं जाल जिथं बसाल जिथे बोलाल तिथून इन्कम स्टार्ट झाली पाहिजे ज्या ज्या घरात चहा पिला जाईल ज्या ज्या घरात साबण वापरलं जाईल ज्या ज्या घरात पेस्ट वापरली जाईल ज्या ज्या जा जा घरामध्ये डीएक्सनचं प्रोडक्ट वापरलं जाईल आणि तुमच्यामुळे तुमची टीम जेव्हा बोलायला लागेल बद्दल तुमची इन्कम एनी टाइम सुरू होते त्याला म्हणतात पॅसिव तुम्ही सॅलरी नाही देत त्या लोकांना परंतु एक सिरियसनेस नक्कीच असायला पाहिजे की आपण एका चांगल्या इंडस्ट्री सोबत आहोत जिथं मला कोणाला पगार तर नाही द्यायचा कोणाला सॅलरी नाही द्यायची पण ती लोक तुमच्यासाठी का काम करतील कारण तुम्हाला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घ्यायचं आहे किती लोक तयार आहेत आपल्या टीमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत करण्यासाठी फुल फॉलोअप करण्यासाठी त्यांचा ऍक्शन प्लॅन रेडी करण्यासाठी त्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी मग रेस्युडल इन्कम मिळतो मित्रांनो रेसिड्युअल एक असा इन्कम आहे की ज्याला म्हणतात अमर्यादित उत्पन्नापर्यंत घेऊन हो जाऊ शकतो रेसिड्युअल इन्कम यानंतर फ्लेक्झिबल आहे बिझनेस फ्लेक्झिबल चा अर्थ काय होतो कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी आपल्या कन्व्हिनियंट नुसार आपल्या टाइम नुसार बरोबर आहे ना एखाद्याकडे पैसे जास्त असतात एखादं थोडे कमी असतात तर दोघंही त्यामध्ये फ्लेक्झिबली काम करू शकतात म्हणजे तुम्ही कोणालाही या इंडस्ट्रीमध्ये घेऊन येऊ शकता सफल बनण्यासाठी ती इच्छाशक्ती असणारा माणूस फक्त बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे फार कमी अमाऊंट रिस्क आहे म्हणजे स्मॉल अमाऊंट रिस्क फार मोठी रिस्क नाहीये आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्यावेळी आम्ही इंडस्ट्रीमध्ये आलो होतो त्यावेळेला मी सायकलवरती ज्यावेळी लोकांना प्लान देत होतो त्यावेळी मला इतकं चांगलं बोलता येत नव्हतं परंतु प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने पूर्णत्व येतं कंटिन्युअसली बोलून बोलून बोलून, बोलून लोकांना प्लान देऊन 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 आज आम्ही याच्यामध्ये मध्ये आलो बिकॉज ऑफ द प्रॅक्टिस बिकॉज ऑफ द कंटिन्युअसली सैक्रिफाइस ऑफ द सेवन्टीन इयर्स सतरा वर्षाचा अनुभव यामुळं आपल्या आयुष्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला अतिशय चांगली मदत करते डायरेक्ट सेलिंग त्यानंतर लाईक माइंडेड कम्युनिटी म्हणजे आपला एक मोठा समूह आपला एक मोठी परिवार निर्माण करण्याची ताकद ही इंडस्ट्री निर्माण करते मित्रांनो ज्यावेळी माझा ऍक्सिडेंट झाला होता आरती मॅडम सांगतात पहा कोणी बाहेरचा व्यक्ती नव्हता आला पण डीएक्स संपूर्ण परिवार लोटला होता हॉस्पिटलमध्ये आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक विजिट करत होते माय गॉड घरी आणल्यानंतर सुद्धा ज्यावेळी मला घरी डिस्चार्ज केलं तरी सुद्धा लोक एवढी येत होती हा परिवार आहे ही एक फॅमिली आहे आणि अशा वेळेला पूर्ण फॅमिली निर्माण होते कशामुळं लाईक माइंडेड कम्युनिटी म्हणून हा वाक्य चांगला आहे की तुमचं नेटवर्क तयार करताना लाईक माइंडेड कम्युनिटी म्हणजे काय तुमच्यासारखा का विचार असणाऱ्या लोकांसोबत बिझनेस डेव्हलप करण्याची संधी डीएक्सएन एन अपॉर्च्युनिटी तुम्हाला देते अमर्यादित पैसा असं आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असायला पाहिजे काय म्हणतो आपण त्याला पैशाचा पाऊस सुद्धा पडायला पाहिजे तुम्ही झोपलेले असाल म्हणजे की यू कॅन अर्न व्हाईल यू स्लीप तुम्ही झोपलेले असाल तरी पण तुमच्या घरात इन्कम यायला पाहिजे अशी किती लोकांची इच्छा आहे आता डोळे म्हणतो डोळे बंद करून बघा आणि तुमची इन्कम चालू आहे का विचार करा जो नोकरी करतो तो नाही मध्ये जो आता डॉक्टर जरी असेल आणि घरी येऊन आता जेवण करत असेल डोळे बंद आहेत इन्कम बंद आहे एक चार्टर्ड अकाउंट असेल एक वकील असेल एक ऍडव्होकेट असेल डोळे डोळे बंद केलेत इन्कम बंद आहे नो एक रह, एक नोकरी करणार करणार जॉब पण एक डायरेक्ट सेलर डोळे बंद करतो ना मित्रांनो त्याची पूर्ण टीम त्याच्या डोळ्यापुढे किती लोक ऍग्री आहेत जल्दी जल्दी जल्दी, जल्दी आणि हीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अमर्यादित इन्कम निर्माण करून देते चला मित्रांनो माझे गुरु मी सांगतो तुम्हाला ज्या ज्या लोकांना मी माझ्या आयुष्यात फॉलो करतो भरपूर आहेत जसं डीएक्स एन मध्ये आपण पाहिलं तर डॉक्टर लिम सिओीन कंटिन्यूअसली आम्ही मध्ये असतो बोलत असतो ते मला काय सांगतात मी त्यांना काय विचारत असतो तर माझे गुरु डॉक्टर लिम सिओ जीन डॉक्टर राजेश सवेरा त्यानंतर माझा हँड होल्डिंग ज्यांनी सुरुवातीला मला पूर्ण उभं करायला मदत केली संतोष देवकर सर ज्यांनी घडवलं स्टार्टिंग पासून आणि आत्ताचे माझे आऊटसाइड ऑफ डीएक्सएन पण गुरु असायला पाहिजेत आयुष्यात मेंटॉर नक्की पाहायचाय एक मार्गदर्शनी गुरु असायलाच पाहिजे मित्रांनो या लोकांना मी आता फॉलो करतोय आप वही करते हैं जो आप हमेशा करते जो जो आप हमेशा मिलता आया आहे कोण टॉनी रॉबिन्स तुम्हाला माहित आहे मित्रांनो हा जो टॉनी रॉबिन्स आहे ना हा एका व्यक्तीची कोचिंग करायला फक्त कोच करतो तो त्याला सफल बनण्यासाठी त्याची फीस किती घेतो माहिती आहे का कोणाला माहित असेल तर बॉक्स मध्ये एक सिंगल व्यक्तीला पर्सनल कोचिंग म्हणतात त्याला पर्सनल कोचिंगची कॉस्ट आहे टू लाख पासून एट लाख पर्यंत दोन ते आठ लाख रुपयापर्यंत एक व्यक्तीची पर्सनल कोचिंग फीस आहे साधारण असता ती लोक मित्रांनो त्यांच्या आयुष्याची वीस वीस तीस तीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत या आणि ही व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी एक मेंटॉर आहे या व्यक्तीचे मी भरपूर सेशन प्रोग्राम यांचे विचार माझ्यामध्ये मा आणण्याचा प्रयत्न करत असतो दुसरे माझे मेंटॉर पहा असफल होना कोई गुन्हा नाही आहे लेकिन सफलता केले कोशिशही नाही करना बहुत बडा गुन्हा आहे शिवखेडा हा मित्रांनो ज्या वेळेला मी त्यांचा पहिला टॉपिक अटेंड केला होता तीस हजार रुपये पेड केले ते माझ्या हातात दिसतं बघाय दिसतं तुम्हाला हे सुद्धा माझ्या हातामध्ये आता इथे ज्या वेळेला माझं जी मी तुम्हाला सांगतोय की मी क्वार्टरमध्ये राहत होतो गव्हर्नमेंट मध्ये आणि त्यावेळेच हे सगळं मटेरियल माझ्याकडे आता शिवखेडा आणि शिवखेडांचे तीस हजार भरल्यानंतर हे सगळे टूल्स मला मिळाले होते यावरती मेन्शन आहे पहा बाराशे रुपयेच्या सीडीज आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी किंमत मोजावीच लागते मित्रांनो कहीं ना कहीं प्रॉपर प्लैनिंग कर खूब मोटे योजने वरती काम कराव लग सो या करते है कि थे कि करते ये महत्व की गोष्ट गोष्टी असफल होने गुना नो मैं भरपूर प्रयत्न करते मेरा चांगले परिणाम भेटत नहीं मन सोडुन दयाच काम नहीं मित्रों असफल होना कोई गुना नहीं है वो तो एक सफल बनने का रास्ता है और सफलता तक पहुंचने के लिए आपको बार बार असफल बनना ही पड़ता है तब जाके आप नया सीखते हैं सर नो असफल होना हाथा गुना नहीं है पण सफल होण्यासाठी म्हणजे असफल होत असताना सफल होण्यासाठी प्रयत्नच न करणं हा फार मोठा गुन्हा आहे शिवखेरा सांगतात सर आणि हे सुद्धा व्यक्ती साधारण नाहीत सो हे लोक आहेत ज्यांच्यामुळं आज आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर सवेरा सरांनी एक वाक्य मला खूप छान सांगितलं होतं प्रवीण तुझे पाच मित्र कोण आहेत फक्त बघ आणि ते पाच मित्र जर पाच लाख रुपये इन्कम घेत असतील तर तू सुद्धा पाच लाख कमवशील म्हणजे तुमची संगत कोणासोबत आहे कोणत्या लोकांसोबत आहे ते तुमच्या सफलतेचं कारण बनू शकतं आणि याकरता मी आत्ता क्राऊन झाल्यानंतर अम्बॅसेडर झाल्यानंतर पुढे माझ्यासाठी प्लान नाही म्हणजे जाण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे मागे पाहणे आणि कुठं वीक होत आहे कुठं कमजोर आहे कुठं आपल्याला मजबूत केलं पाहिजे या गोष्टीसाठी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे सो वी आर टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यू आज जेवढी लोक या सेशन मध्ये अटेंड करतायत या प्रत्येक व्यक्तीची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी एका सिस्टमच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि ह्याच सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या टूर फॅक्टरी व्हिजिट अनेक गोष्टी मिळणार आहेत तुम्ही कल्पना करू शकणार नाही ना तर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी निर्माण करत आहोत एक मिलेनियर मेकिंग युनिव्हर्सिटी मिलेनियर मेकिंग युनिव्हर्सिटी म्हणजे एक प्रशाला एक अशी स्कूल ज्याला बिझनेस स्कूल देखील म्हणू शकता लिहा तुम्ही बिझनेस स्कूल आहे जशी शाळा असते तशी एक प्रशाला आणि यामध्ये संघटित करून म्हणजे ठराविक लोक ज्यांना खरंच सक्सेस करायचंय त्या लोकांना संघटित करून एक अप्रोच क्रिएट करणं की मिलेनियर होण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे आणि करता है एक प्रॉपर सिस्टमॅटिक वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो स्क्रीनवरती की एका बाजूला प्रोडक्ट तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगलं आरोग्य क्रांती मजबूत बनते कंपनी प्रोडक्ट तुम्हाला देते आणि एक प्लॅन ऑफ ऍक्शन देते म्हणजे काय देते अंडरस्टँड मार्केटिंग प्लॅन ह्या दोन गोष्टी कंपनी प्रोव्हाइड करते रोड टू रिचनेस जो आहे ना म्हणजे एक लाख इन्कम कडे जाण्यासाठी एक एज्युकेशन सिस्टम म्हणजे शिक्षण पण असायला पाहिजे प्रशिक्षण पण असायला पाहिजे आणि हँड होल्डिंग सोबत तिथं पोहोचण्यासाठी एक मेंटॉरिंग आणि फॉलोअप अप सिस्टम असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याला म्हणतो आपण एक रोड टू रिचनेस तिथं पोहोचण्यासाठी आपण एक मार्ग तयार करणं गरजेचं आहे स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला कधीच कुणी करोडपती व्हायचं शिक्षण देत नाही कधी कुणी तिथं त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे या इंडस्ट्रीचं नॉलेज आपल्याला कुणी शाळा कॉलेजमध्ये दिलेलं नाहीये परंतु आता मात्र शुलिन युनिव्हर्सिटीनी सुद्धा भारतातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे ही युनिव्हर्सिटी आता शुलिन युनिव्हर्सिटी आज जवळपास एक लाख रुपये फी घेते एक लाख पन्नास हजार रुपये फीस घेते कशासाठी डायरेक्ट सेलिंग मध्ये तुमचा कोर्स कंप्लीट करण्यासाठी किती लोकांना ही माहिती अपडेट्स भारत सरकारच्या तर्फे शुलिनी मध्ये पीजी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी वन पॉईंट फाईव्ह लाख रुपीज आहे आणि हे लोकांना सांगा जे म्हणतात ना अच्छा हे चैन आहे का याच्यात जोडायचं असतं का सांगा त्यांना इंडस्ट्री बाबा आता अठ्ठावीस म्हणजे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळात एक लाख करोड करण्याची ताकद फक्त भारतात भारता आहे म्हणजे तुमच्या आपल्या तुमच्या माझ्यामध्ये ती ताकद एक लाख करोड भारतामध्ये इंडस्ट्रीचा टर्न ओव्हर करण्याची एज्युकेशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण शाळांमध्ये सुद्धा एज्युकेशन आहे मित्रांनो पहा इथे एक एक वर्षाची फीस लोक पे करतात आणि त्यावेळेला अचिव्हमेंट होतात करतात की नाही करतात सांगा आणि आज आपण शिक्षणाची पण पद्धती पाहतोय भारतातली पहिल्या वर्गापासून बालवाडी पासून प्ले ग्रुप पासून प्ले ग्रुपला मी ऋषीला पंचवीस हजार पे केले होते सहज मी रिशोब काढला ना तर मी आणि आरती बसलो होतो याच्यावरती अजून ऋषी आमचा सहावीमध्ये जातो मित्रांनो साडेचार लाख रुपये पे केले आतापर्यंत किती लाख रुपये पे केले किती लोक अग्री आहेत सांगा एज्युकेशन सिस्टम आता या पद्धतीची भारतामध्ये सुरू आहे माझे साडेचार लाख गेले कुणाचे दोन लाख गेले असतील पण जातात दोन तीन चार वर्षामध्येच जातात ते आणि आपण तेवढे पैसे लावतो मार्केटमध्ये सफल होण्यासाठी किंमत द्यावी लागते मित्रांनो यस ही रियालिटी आहे साठी आपण एवढा पैसा ओततोय मला सांग काय गॅरंटी आहे की तो मुलगा पुढे जाऊन आपल्यासाठी खूप मोठं काहीतरी बनेलच आहे गॅरंटी याची पण एक होप आहे फक्त एक संभावना आहे ती ही फक्त संभावना आहे की यस हे करावं लागेल आणि केलं तर मुलगा पास आऊट करेल पुढे जाऊन दहावी चांगली करेल बारावी करेल ग्रॅज्युएशन करेल आणि मग त्याचा तो फील्ड निवडेल तोपर्यंत वीस पंचवीस लाख रुपये तर पेड करावेच लागणार आहेत कारण हे सिस्टम आहे याला पर्याय नाहीये हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणि म्हणून आज प्रत्येकाला पैशाची खूप जास्त नितांत गरज लागते मित्रांनो प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता एक अदरवाइज इन्कम सोर्स आणि अनलिमिटेड इन्कम सोर्स असण खूप इम्पॉर्टंट आहे आणि याकरता निर्णय आयुष्यामध्ये घ्या मला मिलेनियर बनायचं आहे या बरं जरा आय आय वॉन्ट टू बी द मिलेनियर यस येस या बॉक्स मध्ये आय वॉन्ट टू बी द मिलेनियर पेपरवरती पण ल्या मला मिलेनियर व्हायचं आहे काही झालं तरी चालेल मला एक लाख इन्कम करायचं आहे याकरता फुल ताकद लावायची मित्रांनो नव्वद दिवसामध्ये एका बिझनेस स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करून कारण रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे मित्रांनो कोणाला आपण घेऊन चाललो आहोत ते सिरियस असायला पाहिजे आपण कमिटमेंट आहोत पुढची व्यक्ती कमिटमेंट असायला पाहिजे त्या लोकांना प्रॉपर एज्युकेशन टूल्स पुरवण्यापासून त्यांना पाठ्यक्रम देण्यापासून ते त्यांच्यासाठी ऍक्शन प्लान तयार करणं आणि ऍक्शन प्लॅनचा एक समयबद्ध फॉलोअप करणं हे काम आपण आता स्टार्ट करीत आहोत नाईन्टी डेज ऍक्शन प्लॅन डिसाईड करणं खूप एवढं यामध्ये सर्वात महत्वाचं काही कमिटमेंट आणि ती कमिटमेंट म्हणजे पहिलं डिसाईड डिसाईड करा अशी लोक की ज्यांना खरंच मोठं करायचं आहे लाईफमध्ये त्यांना लाईफ मध्ये बनायचं आहे त्यांची स्वप्न आहेत त्यांची इच्छा आहेत आणि त्यांना वाटतं की यस मला सक्सेस व्हायचंच आहे डिसाईड कमिटमेंट एक कमिटमेंट असली पाहिजे एकमेकांमध्ये त्याला म्हणतो आपण कमिटमेंट यस काही झालं तरी चालेल आता माग्या नाही त्यानंतर फोकस त्याच गोष्टीवर फोकस की हे केलं तर अचीव्ह करता येईल मग सक्सेस ऑटोमॅटिक मिळतो येस आर नो येस येस व्हेरी गुड सो इथं आपण पाहतो डिसाइड कमिट फोकस अँड सक्सेस ही कमिटमेंट आपल्यामध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे एका प्रॉपर सिस्टम सोबत आपण सगळ्यांना कनेक्ट होऊन क्रिएट द नीड अँड डिमांड मी तुम्हाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण बनवणार आहे भरपूर अभ्यास सुरू आहे मित्रांनो तुम्हाला माहिती कल्पना नसेल मी बॅकग्राऊंड मध्ये एवढा स्टडी करतो याचा आता की एक अपडेट तर तुम्हाला मी आत्ताच देतो की डॉक्टर सवेरा सरांच्या मेहनतीने म्हणा डॉक्टर सवेरा सरांनी केलेल्या इनिशिएशनमुळे पुण्यामध्ये फर्स्ट टाइम म्हणजे भारतातली पहिली वन डे डिलिव्हरी सिस्टम लॉन्च होतीये वन डे डिलिव्हरी सिस्टम लॉन्च करतोय आपण आणि हे आता पूर्ण सगळे स्टॉकिस्ट इंटिग्रेट करून होते किती लोकांना एक्साइटमेंट फील एक होते आणि ई कॅपिटल द्या जल्दी जल्दी लवकर लवकर हे खूप इम्पॉर्टंट आहे येस मित्रांनो तुम्ही कंपनीत असाल जॉब मध्ये असाल कुठं पण असाल तरी तुमच्या घराघरात प्रोडक्ट पोहोचले जातील तुम्ही कुठेही असाल फक्त ऑनलाईन डिलिव्हरी ऑप्शन ऍपच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून तुमच्या घरात प्रोडॉक्ट पोहोचवण्याची ताकद डॉक्टर सवेरा सर करतायत सिपच्या माध्यमातून डॉक्टर लीम आहेत रफिक सर आहेत आपल्या पुण्यावरती विशेष लक्ष आहे त्यांचं म्हणून या गोष्टी पुण्यात घडू शकतात फक्त पहिल्यांदा पुण्यामध्ये होत आहेत परंतु तुम्हाला देखील सोशल मीडिया अप्रोच करता आला पाहिजे त्यामुळं या प्रॉपर सिस्टमच्या माध्यमातून आपण सोशल मीडिया मार्केटिंग पण शिकवणार आहोत या गोष्टी बऱ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो क्रिएट द नीड अँड डिमांड टू डेव्हलप द लीड फ्रॉम सोशल मीडिया आता पुढचा काळ सोशल मीडियावरती आहे इंटरनेट ऑनलाईन वरती येणार आहे सगळा अजूनही कदाचित ओमिक मायक्रॉन सुरू झालं सोळा तारखेची जी इव्हेंट होणार होती मोठी क्राऊन अँबॅसेडर प्रोग्राम होणार होता एक मोठा इव्हेंट पुण्यामध्ये होणार होता आणि त्या इव्हेंटला सुद्धा स्थगती आली आणि सांगितलं आली की हा इव्हेंट आपण पोस्टपोन करू बिकॉज पन्नासच लोक बसवण्याची आता कंप गव्हर्नमेंटने दिलेली पर ही दिली आहे काय दिले निर्बंध दिलेत म्हणून आपल्याला पुन्हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि या माध्यमातून आपण ऑनलाईन कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो आजपर्यंत जे जे काही स्वप्न मी पाहिलं ना ते ते माझ्या आयुष्यात मी पूर्ण केलंय माझा ध्यास असतो मी त्या गोष्टीसाठी करणार आणि काही झालं तर मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देतोय मी माझ्या लाईफचं एक स्वप्न तुम्हाला yes, सांगतो किती लोकांना ऐकायचं आहे माय ड्रीम यस लवकर लवकर माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न मी तुम्हाला आज सांगतोय आणि रिटायरमेंट तोपर्यंत मी घेणारच नाही येस किती लोक रेडी आहेत रिटायरमेंट असते ना काही लोक म्हणतात सर रिटायर कधी व्हायचं नाही आता रिटायरमेंट नाही रिटायरमेंट होण्याचा तोच दिवस असेल ज्या दिवशी माझ्या टीममधून माझ्या असोसिएशन मधून शंभर लोक एक लाख पर्यंत पोचवेल शंभर लोकांच्या नावाला मिलेनियर इनकम असेल एक लाख पर मंथ इन्कम असेल तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही मित्रांनो त्यासाठी पूर्ण एनर्जी आता लावणार आहे माझा पुढचा टार्गेट आता क्राउन अँबेसडर झाल्यानंतरचा हंड्रेड पीपल्स ना एक लाखापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल आणि मला माहिती आहे नेमकं काय करायचं त्यासाठी नेमकं काय करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या स्टेप असतात पण त्या छोट्या छोट्या स्टेप पहिल्या तुम्ही फॉलो करा आणि सहा लोकांकडून करून घ्या एवढी सिस्टम आहे मित्रांनो किती लोक रेडी आहेत यस आणि याकरता एज्युकेशनचा पण पार्ट प्रॉपर तयार करणं एक स्कूल तयार करणं प्रशाला तयार करणं त्याच्यानंतर एक एक्झाम एक सिस्टम असली पाहिजे जशी शाळेमध्ये जर मित्रांनो शाळेत जर एक्झाम सिस्टम नसेल शाळेमध्ये पुस्तकं नसतील तर मुलं कधी शिकणार नाहीत आणि यासाठी आपण त्या लोकांचं हँड होल्डिंग घराघरापर्यंत हे टूल्स पोहोचणार आहेत साधारण गोष्ट नाही मित्रांनो मी पुण्यात असेल पण अख्ख्या इंडियातच नाही इंडिया पूर्ण जगामध्ये कुठं पण हे टूल्स पोहोचवण्याची ताकद निर्माण केली तुमची टीम कुठेही वाढू शकते जेवढे पण लोक गुरुकुल ह्या सिस्टम मध्ये येतील या एज्युकेशन सिस्टम मध्ये येतील कोणत्याही स्टेटमध्ये असतील तर त्या लोकांच्या दरवाजापर्यंत हे टूल्स पोहोचू शकतात आणि याकरता आपल्या टीमला मजबूत टेक्नॉलॉजिकली नॉलेजेबली आणि पर्यायच गोष्टीने आपण पाहिलं तर कारण मजबूत बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे तो स्वास्थ्य सल्लाकार चांगला असला पाहिजे त्यासोबत तो एक डायरेक्ट सेलिंग एक्सपर्ट बनण्यासाठी तो एस टी पी चांगला देता आला पाहिजे आणि एक प्लॅन ऑफ ऍक्शन असायला पाहिजे की जी टीम कडून जर करून घेतली तो फास्ट सक्सेस होऊ शकतो यासाठी नियर अबाउट बाराशे रुपये एज्युकेशन टूल्स मी यासोबत तुम्हाला देणार आहे आणि आता पहिल्या वीस लोकांना मी ऑफर लॉन्च केली आहे एक्स्ट्रा फायव्ह हंड्रेड रुपीज ची टूल्स त्याच्यामध्ये मिळतील म्हणजे इमिजिएट जे वीस लोक डिसिजन घेतील पहिले ट्वेंटी बरं का ट्वेंटी लोकांना इमिजिएट जे डिसिजन घेतील त्यांना एक्स्ट्रा फायव्ह हंड्रेड रुपीज टूल्स असतील अजून काय काय पहा ऑलरेडी हे कोर्सेस आता लोक घेत आहेत वेलनेस कोच ऑलरेडी बनी आगामी दुनिया का स्वास्थ्य सल्लाकार एक चांगला आरोग्य सल्लाकार बनण्यासाठी माझी पंचवीस सेशन्स आता तयार आहेत पंधरा तासाची ट्रेनिंग रेडी आहे म्हणजे व्हिडिओ कोर्स म्हणतो आपण त्याला जो डायरेक्टली तुम्ही तुमच्या एका अकाउंटमध्ये सिस्टमच्या अकाउंटमध्ये फक्त साईन अप केलं तर तुमच्या पोर्टल वरती ओपन होतात ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही कधीही ते पाहू शकता आणि तुमच्यासाठी त्याचा लाईफ टाइम एक्सेस मिळू शकतो यास मित्रांनो ऑलरेडी इंडिया इंडियामधली लोक आता हे घेत आहेत किती रुपये पे करतात ते वन थाउजंड रुपीज नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन कोणता कोर्स आहे बनिये आगामी दुनिया का स्वास्थ सलाहकार एक अच्छा स्वास्थ सल्लागार बनण्यासाठी त्याच्यामध्ये पंचवीस सेशन्स दिलेले आहेत वेगवेगळे व्हिडिओ वेग म्हणजे किती मेहनत घेतली असेल विचार करा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री एक्सपर्ट होण्यासाठी तासांची प्रॅक्टिस केली म्हणजे अठरा तासांचे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत त्यासाठी सुद्धा आपण जवळपास चौदाशे नव्याण्णव आता फीस लावलेली आहे लोक ऑलरेडी पे करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यांना सफल व्हायचं हो आहे ते करतात आणि आज आपण पाहतोय की ते चौदाशे नव्याण्णव म्हणजे पंधराशे रुपये सतरा लेसन्स आहेत आणि अठरा तासाची ट्रेनिंग आहे टोटल टोटल अठरा तासाची व्हिडिओ कंटेंट तुमच्या कंटिन्युअसली तुम्हाला एज्युकेशन सिस्टमच्या प्लॅटफॉर्म मध्ये अवेलेबल राहतील तुम्हाला जे पाहिजे म्हणजे असफलता असेल सिखे असेल डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय गव्हर्नमेंट लॉ आला ना आता तर लगेच त्या टॉपिक मध्ये जा ना हाऊ टू चूज द राईट कंपनी किंवा डायरेक्ट सेलिंग पॉन्जी स्कीम चेन मार्केटिंग मध्ये कसा डिफरन्स ओळखायचा त्याच्यासाठी कोणती चेकलिस्ट आहे असफल होत असेल तर कोणती चेकलिस्ट आहे डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय आहे नेटवर्क मार्केटिंग एक्झॅक्टली काय आहे कशा पद्धतीने अप्रोच करायचे कशा पद्धतीने कन्व्हर्सेशन करायचे सगळ्या गोष्टी मित्रांनो एक चांगला वक्ता बनण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि स्पीकर डेव्हलपमेंट कोर्स देखील त्याच्यासोबत असेल किती लोक एक्सायटेड आहेत सांगा बरं शिकण्यासाठी किती लोक तयार आहेत बघूयात आधी पटपट 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 पट, 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 बोला लवकर फास्ट किती लोक रेडी आहेत शिकणं आवश्यक आहे येस 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 व्हेरी गुड मित्रांनो जल्दी 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 या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म रेडी बनतोय बनलेला आहे कम्युनिकेशन स्किल मजबूत करणे प्रॉस्पेटशी कसं बोलायचं बिझनेस पार्टनरशी कसं बोलायचं बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यात कम्युनिकेशन स्किल पब्लिक स्पीकिंग स्किल दे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मिलेनियर माइंडसेट कोचिंग मिलेनियर माइंडसेट तयार होण्यासाठी गोल सेटिंग ड्रीम विजन अचीवमेंट शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म ह्या सर्व ड्रीम्स ऍक्शन प्लॅन वर्कबुक एक वर्कबुकच्या माध्यमातून एक ऍक्शन प्लॅन विजन ज्याला ठेवली जाते प्रॉपर आणि ती विजन पूर्ण करण्यासाठी दिलेला नव्वद दिवसाचा ऍक्शन प्लॅन आहे जे आहे प्रोसेसिंग फेज प्रोसेसिंग मधून म्हणजे माझ्यापासून सर्व लोकांना मी स्वतः पहिल्यांदा प्रोसेसिंग फॉलो करेन माझ्यापासून माझी टीम म्हणजे प्रोसेसिंग फेज किती दिवसाची नव्वद दिवसाची ऍक्शन प्लॅन त्यानंतर मेंटॉरिंग हँड होल्डिंग विथ रिझल्ट ओरिएंटेड फोकस मला एक गोष्ट परकर्षाने जाणवली मित्रांनो मागच्या अनेक वर्षांपासून कारण सतरा वर्षाचा अनुभव आहे ना तर एवढ्या वर्षांनी एवढंच का फक्त एज्युकेशन आणि ट्रेनिंग देऊन पण उपयोग होत नाही तर त्यासाठी एक सिस्टमॅटिकली सपोर्ट सिस्टम क्रिएट करणं गरजेचं आहे ते एक वर्कबुक म्हणजे नव्वद दिवसात तुम्ही काय करताय हे तुमचं प्रॉपर कुंडली आहे हातात याची कुंडली पूर्ण केली ही जी सक्सेस सिस्टम आहे हे जर तुम्ही प्रॉपर नव्वद दिवसात फॉलो केलं तर तुम्ही मिलेनियर होण्याच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल उचललेलं एक स्ट्रॉंग आणि एक मजबूत तुमच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही बनवू शकता आणि हेच फक्त सहा सात दहा लोकांकडनं करून घ्यायला के सुरुवात केली तर मोठी ताकद लागू शकते म्हणून याला काय म्हणतो आपण एक योजनाबद्ध कार्य योजना रिकॉग्नेशन रिवॉर्ड्स रिमार्क लिस्ट आणि ग्रेड सर्टिफिकेट त्यानंतर पाहता तुम्ही असाइनमेंट डन म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात सक्सेसचं कारण बनल्या त्या आता टीमकडनं करून घेणं आवश्यक आहे म्हणून तुमची प्रत्येकाची ड्रीम फाईल त्याच्यात असेल त्याच्यानंतर तुमच्या वर्कबुकमध्ये तुमच्या त्या सगळ्या गोष्टी प्रॉस्पिट लिस्ट कंझ्युमर लिस्ट ड्रीम व्हिजन बोर्ड त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये लावलेला तुमचा विजन बोर्ड असेल प्रॉक्ट डिस्प्ले असेल त्याचे फोटोग्राफ्स कंझ्युमर लिस्ट वीस लोक नव्वद दिवसामध्ये कंझ्युमर ग्रुपमध्ये ठेवायचे वीस लोक डिस्ट्रीब्युटर मध्ये आणायचे न्यू टीम साईज तयार करा वीस लोक नव्वद दिवसामध्ये आणू शकता ना मग ही वीस लोक नव्वद दिवसात आपल्या टीम मध्ये नवीन आले पाहिजेत हे सिस्टमॅटिकली झालं पाहिजे आणि यासाठी फॉलोअप होईल पर्सनॅलिटी म्हणजे आपण तो पर्सनल पीपीव्ही परफॉर्मन्स सिक्स लाईन स्ट्रक्चर परफॉर्मन्स पीजीपीव्ही परफॉर्मन्स आणि तुमच्या डाऊन लाईनचा परफॉर्मन्स ट्वेंटी लाईन डाऊन लाईन परफॉर्मन्स यामध्ये तुम्हाला मार्क असतील नव्वद आणि शंभरच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करा ऍटलिस्ट नाईन्टी टू हंड्रेड किती लोक रेडी आहेत सांगा किती लोक हंड्रेड पैकी हंड्रेड मार्क मिळवतील या विषयांमध्ये येस किती लोकांना आवडेल शंभर पैकी शंभर मार्क लवकर लवकर सांगा मित्रांनो शंभर पैकी शंभर मार्क जल्दी जल्दी फास्ट 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 शंभर पैकी स्टेज वरती सर्टिफिकेट देताना असा अत्यानंद झाला पाहिजे की मला शंभर पैकी शंभर मार्क एकही एक मार्क वाया जाऊन द्यायचा नाही तुम्हाला मिलेनियर होण्यासाठी पर्याप्त आहे मित्रांनो आता सिस्टमॅटिकली डुप्लिकेशन पॉवर ऑफ डुप्लिकेशन पॉवर ऑफ टीमवर्क या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर ही सगळी सिस्टम रेडी झाली आहे ग्रेड वन सर्टिफिकेट दिलं जाईल त्या लोकांना त्याला नाइन्टी प्लस मार्क आहेत इथं तुमचं ग्रेड वन सर्टिफिकेट असेल ज्या लोकांना नाइन्टी प्लस मार्क आहेत त्या लोकांना कॅशबॅक रिटर्न केला जाईल म्हणजे मी एक कमिटमेंट घेतली की तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे तर ती कमिटमेंट पूर्ण करणाऱ्या लोकांना मी रिटर्न करून देणार त्यांना कॅशबॅक वन थाउजंड रुपीज कॅशबॅक ऑलरेडी बाराशे रुपयाचे टूल्स दिलेत सतराशे देतोय आता पाचशे एक्स्ट्रा केले ना तर सतराशे रुपयाचे ऑलरेडी टूल्स आहेत आणि शिवाय कॅशबॅक असेल वन थाउजंड रुपीज किती लोक एक्साइटेड आहेत पाहा बघूयात आणि आता यावरूनही सोने पे सुहागा म्हणजे सिद्धी फॅक्टरी व्हिजिट इतकी सिंपल आणि समजेल अशी कुणालाही सांगता येईल अशी एक्झिकुश आपल्याला सिद्धीपेठ ला, ही ही ला, ला, ला जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला साईन अप करायचंय सिस्टम मध्ये रजिस्टर्ड करायचंय आणि साठी पूर्ण प्रेरणा घ्यायची हातात यास मित्रांनो कॉन्टेस्ट स्टार्ट होतीये एक जानेवारी पासून एक तीस थर्टी एप्रिल पर्यंत तीस एप्रिल कॉन्टेस्ट सुरू झालेली आहे आज दोन तारीख आहे तर तुम्हाला इलिजिबिलिटी आहे मेंबर्स पासून डायमंड अँड अभाव सगळ्यांसाठी एकही रुपया तुम्ही खर्च करायचा नाही सांगितलेलं फक्त सिस्टम फॉलो करायचे सक्सेस होण्यासाठी सिस्टम रेडी आहे एज्युकेशन रेडी आहे प्रॉपर संपूर्ण गाईडलाइन रेडी आहे दिशानिर्देश आहे म्हणजे कसं पोचायचं किती दिवसात कुठं जायचं आहे पुढं काय करायचंय सहा लोक घेऊन आलात तर काय होईल बऱ्याच गोष्टी रेडी आहेत मित्रांनो पुढे जाऊयात तुमचा पर्सनल पीपीव्ही क्रायटेरिया असेल या सिस्टम मध्ये तो काय आहे फॉर बिलो स्टार एजंट म्हणजे जे, जे नॉन स्टार लोक आहेत त्यांनी पर्सनल पीव्ही पंधराशे करायचे इच मंथ कॉन्टेस्ट पिरियड मध्ये किती करायचे कागदामध्ये पेपर मध्ये पंधराशे पीपीव्ही इच मंथ लवकर लवकर लिहा त्यानंतर पुढे आहे तीन हजार ईच मंथ ड्युरिंग कॉन्टेस्ट पिरियड अबाव स्टार एजंटसाठी जे बिलो स्टार आहेत पंधराशे पीव्ही जे अबाव स्टार आहेत ते तीन हजार पी आणि यामध्ये त्याची नोंद राहणार त्याच्यामध्ये त्याची नोंद राहील येस जल्दी जल्दी व्हेरी गुड तर फॉर स्टार स्टार्ट कॅटेगरीसाठी तीन हजार अबव्ह स्टार आहेत क्वालिफाईड तुम्ही त्याच लेवलला होता आणि बिलो स्टार आहेत पंधराशे पी बेसिक आणि कोवर मध्ये राहायचं मित्रांनो ग्रुप परफॉर्मन्स ग्रुप मध्ये काय करायचं तुम्ही भले वीस लोकांना प्लॅन द्या चाळीस लोकांना प्लॅन द्या रोज प्लान द्या ऍट लिस्ट सहा मजबूत तुमच्या सोबत लोक तयार ठेवा जे हजार पी तरी करतील किती पी सहा लोक एक हजार पी व्ही म्हणजे तुमचा पहिली स्टेप पूर्ण होते आपण स्ट्रक्चर स्ट्रक्चर काय तयार होते एक आणि त्याच्यानंतर पहिली स्टेप पूर्ण झाल्यानंतर त्या सहा लोकांची ही पहिली स्टेप आहे आणि दुसरी स्टेप पूर्ण करायची या सहाची फक्त सहा लोक तुमच्या लक्षात येते का बघा ए बी सी ई एफ e, ही तुमची डायरेक्ट लाईन नवीन असतील किंवा जुनी असतील चालेल एक जानेवारी पासून तीस एप्रिलच्या कालावधीमध्ये त्या दोन स्टेप मारायच्या म्हणजे मारायच्या तयार आहात का तुमचा इन्कम पण वाढेल तुमचा बोनस पण वाढेल तुमचा चेक पण वाढेल आणि शिवाय तुम्हाला फॅक्टरी टूर पण भेटेल दी पेट फॅक्टरी विजिट आणि सगळ्यांच्या स्वतःच्या तुमच्या स्टेटस प्रमाणे पीव्ही करा आणि तुमच्या डाऊनलाईन मध्ये येणार प्रत्येकाच्या हजार पीव्ही तरी मेंटेन ठेवा एक हजार पीव्ही ओनली येस या प्रॉपर सिस्टम प्रमाणे एक व्यक्ती जरी तुम्ही क्वालिफाय करत असाल तुमच्या टीम मध्ये तर तुमचा व्हॅल्यूम पन्नास हजारनी वाढणार आहे आणि याला आपल्याला मजबूत बनवण्यासाठी तुमची टीम साईज चेक करा सिद्धिपेठ फॅक्टरी प्रमो लॉन्च करा टीम मध्ये जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि प्रॉपर सिस्टमॅटिकली ह्या गोष्टी फॉलो करून घ्या यस मित्रांनो या करता मिलेनियर पण बनण्याचा ध्यास ठेवा आणि सिद्धीपेठ फॅक्टरी विजिट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला पाहिजे सहा लोक आणि सहा लोकांचं सहाचं स्ट्रक्चर अशी सहा लोक की ज्यांना मध्ये काहीतरी करायचं आहे की सिस्टम मध्ये जर सहा लोक असतील तर ती सहा लोकांची स्ट्रक्चर पण तयार करून घेतली जाईल त्याच्यामुळं तुमची सहा लोक सिस्टम मध्ये आणलेत तर तुमची फॅक्टरी व्हिजिट फ्री होऊन जाऊ शकते आर यू रेडी किती लोक रेडी आहेत सांगा सांगा एक्सायटेड किती लोक आहेत येस yes, मित्रांनो no. एक दोन तीन स्लाइड ले 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 आपन जाला आपन फक्त राहिलेले आहेत आपण रिजॉईन झालं तर जास्त चांगलं होईल आपण रिजॉईन करूयात मध्येच कट होऊ शकतं फक्त दहा मिनिट घेईल जास्तीत जास्त अजून एक दोन तीन एक्स्ट्रा स्लाइड आहेत लवकर सो किती लोक एक्सायटेड आहेत सिद्धीपेठला पण जायचं आहे यस yes, मित्रांनो एक मंत्रा पुढे देणार आहे सक्सेस मंत्रा सगळ्यांना आपल्याला काय नेमकं करायचं